राऊत आता अदखलपात्र झाल्याचं टीकास्त्र प्रवीण दरेकरांनी केलेलं आहे। राऊतांनी एल्विश प्रकरणावरून शिंदेंसह भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं, त्यानंतर दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत अदखलपात्र झालेले आहेत, आता रोज बडबड सकाळी उठून करत असल्यामुळे त्यांचा कुठला विषय गांभीर्याने घ्यायचा आणि घ्यायचा नाही यावरच खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह आहे। संजय राऊत ड्रग न घेता ड्रग प्यायल्यासारखे बोलतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एल्विश यादव प्रकरणावरून सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे। पार्ट्यांमध्ये नशा करण्याचं काम करणाऱ्यांच्याबद्दल गृह विभागाला माहिती नाही का, याचं उत्तर सरकारनं द्यायला हवं अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। त्याचबरोबर सरकारच्या मंत्र्यांपर्यंत गुटखा विक्रीचे हप्ते जातात असा आरोपही त्यांनी केला आहे। काल परवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दिवाळी आपल्या गणेश चतुर्थीला आरती करायला गेलेला हा माणूस याच्या हाताने आरती का करवली, माहीत नव्हतं काय की याचे धंदे काय आहेत। याच व्यक्तींनी महिलांच्या विरुद्ध अश्लील शब्दाचा वापर केला होता, अश्लाघ्य शब्दाचा वापर केला होता, त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का? स्पष्टपणे माझा आरोप आहे, सरकारच्या मंत्र्यांपर्यंत या गुटख्याचा हप्ता जातो आहे, शोध घ्यावा या विभागाच्या या गृहमंत विभागाने, पोलीस विभाग हप्ते घेतो आहे। मग हे सगळं काय दिसते, यातून काय आपण बोध घेणार आहात, हा खरा प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतं की ड्रग्सच्या संदर्भात तातडीची कारवाई जर गृहमंत्री म्हणत असतील तर ती केली पाहिजेत। मार